बेकायदा मांगूर प्रकल्प पूर्णपणे बंद पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, यासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक होणार आहे। या बैठकीत वस्तुस्थिती असलेली माहिती देऊन छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी दिला आहे। गेल्या आठवड्यापासून अक्कलकोट शहर आणि तालुक्यात दूषित पाणी आणि कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगूर प्रकल्प याविषयी जोरदार चर्चेला ऊत आला होता। या पार्श्वभूमीवर म्हेत्रे यांनी या बेकायदा प्रकल्पाची पाहणी करून संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली। असं काम ते चाललं होतं, पण नंतर ते तिथले काही काय लोक सांगितले आम्हाला, ते जनावरांचे हाडं, एक कोंबडीचं हे आणि इतर कुत्र्याचं वगैरे मांस कुजलेलं हे सगळं आणून इथं घालत होते, त्याच्यामुळे इथं दुर्गंधी सुटली, इथं लोकांना त्रास झाला, ते तक्रार केलेलं सगळं आता बंदी केलेली, आता तहसीलदारने सगळं बंदी केलेलं येऊन आता सगळे बुजवायचं आहे। आता पाणी कुठं सोडायचं हा प्रश्न निर्माण झाला, कारण सगळं दूषित पाणी आहे। हे पाणी जर आपल्या धरणात गेलं, धरणापासून पुढं ती नगरपालिका आहेत आणि अकाउंटमधून पाणी पिण्याचं पाणी सगळी योजना आहेत, ते अत्यंत भयानक काम आहे। सगळे मुख अशा त्याच्यावर त्याला कडक शासन व्हायला पाहिजे आणि ताबडतोब बंद व्हायला पाहिजे। मुळात दूषित पाणी केवळ हे अक्कलकोट शहर नव्हे तर तालुक्यातील 51 गावांना तसंच दुधनी मैंदर्गी या शहराला देखील पाणी पुरवठा होत आहे। हा प्रकार भयानक आहे। माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर स्थानिक प्रशासनानं बंदीची कारवाई केली आहे, परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात दिसत असल्यानं भविष्यात असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं कायमस्वरूपी या प्रकल्पाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, असंही म्हेत्रे म्हणाले।